चार वर्षानंतर डॅडीचा दगडीचा इत प्रवेश दगडीचा दोनमध्ये मकरंद देशपांडे साकारणार डॅडीची भूमिका बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील चित्रपटांचं सिक्वेल येऊ लागले मुंबई पुणे मुंबई बॉईज सारख्या चित्रपटांतर आता अजून एका चित्रपटाचा सिक्वेल येत आहे सन दोन हजार पंधरामध्ये प्रदूषित झालेल्या अंकुश चौधरीच्या दगडीचा चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे दोन हजार पंधरामध्ये आलेला दगडीचा हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता मकरंद देशपांडे यांनी निभावलेली अरुण गोळीची भूमिका चित्रपटाची मुख्य केंद्रबिंदू होता विशेष म्हणजे दगडीचा दोनच्या निमित्तानं जवळपास चार वर्षांनी डॅडी अर्थात चित्रपटामध्ये डॅडीची भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी दगडीचाळीला भेट दिली अरुण गवळी उर्घो डॅडी यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क चार वर्षांनी डॅडी दिसले नवरात्रीच्या दिवसामध्ये मकरंद देशपांडे यांनी चित्रपटातील डॅडींच्या लूकमध्ये दगडीचाळीत हजेरी लावली विशेष म्हणजे त्यांचा हा लूक पाहून तेथील रहिवाशांना काळे काळासाठी देशपांडे खरंच डॅडी असल्याचा भास झाला रुबाबदार चाल प्रचंड काफीला आणि अचानक वातावरणात झालेला दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद सुरुवात केली काहींनी हारी घातले त्यावेळी काही लोकांनी निरकून पाहिले असतात डॅडीच्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द डॅडी असल्याचाच भास सर्वांना झाला मकरंद देशपांडे यांनी सुद्धा डॅडीचे व्यक्तिमत्व वेशभूषा तंतोतंत साकारली होती दगडी चाळीस जाण्याचे तर खास निमित्त होतं तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत दोन हजार वीसमध्ये प्रदर्शित होणाऱ्या दगडी चाळ दोन या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली प्रतिनिधी एवी माझा मुंबई